तिने आता व्हिडिओ बनवलेला जेव्हा मी दोन व्हिडिओ टाकलेला तिच्यात अनाट म्हणती ती कमेंट मध्ये जाऊन बघा. नलिनी मावशी जाऊन तिथं तिला उत्तर दिले सर्व फॅमिली मध्ये अनाट म्हणती ती. मग तिला लाज वाटत नाही, तिने व्हिडिओ बनवलाय सगळा उलटा व्हिडिओ बनवलाय आणि त्याच्यात गायला अनाथ म्हणते. मग नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर आज मी काल तुम्हाला जो आवई बापूचं सांगितलेलं की हा म्हणून शब्द दिलाय राजश्रीच्या चॅनलवर, तर आता तुम्हाला सांगते मी. हा आज रविवार आहे, सोनू घरातच आहेत. काल पण थर्ड येत हा क्या थर्ड सॅटर्डे थर्ड सॅटर्डे होता काल तिसरा आयुष. हां हां बुक्स. तर गायू बसली आहे, सोनू पिलू पण अभ्यासाला बसले आहेत गायूला घेऊन. आता चहा पाणी केलं आहे, थोडंसं कमी आहे. जी जी तुम्ही टेस्ट म्हणताय कमेंटमधनं ती सर्व टेस्ट मी करीन, काळजी नका करू खूप. आणि तुम्ही म्हणता ना स्वामीचं ही कर्ज कुठलंही म्हणता नारायण नारायणचं सर्व मी सर्व प्रार्थना करीन, सर्व करते. येशू ख्रिश्चनचं बोललेले आहे हा मी करते. तुमचे कमेंटमधून सर्व माझी हेमलता मावशी पुण्याची तर रागवली काल राजश्रीच्या चॅनलवर, त्याच्यात उषा मावशी पण रागवले, त्यात का नाही तुला सांगून थकले काय करू मावशी. तुम्ही म्हणता आपलं पण आणि तुम्ही लेख असून ऐकत नाही म्हणून तो आपल्या पण आणि तुम्ही बोलला ठीक सॉरी काय करू नाही ऐकायचं म्हणजे जी नाही विचार करायचं म्हणते पण येतं. पण काय आहे तुम्हाला सांगते तुम्ही नका काळजी करू. जावई बापू आसपास आलेले आहेत जवळच, आल्यावर नक्की दाखवीन. असं नाही की त्या दिवशी गेले ती दाखवलं तुम्हाला मी परत आलेलं दाखवणार नाही, असं काही नाही. तुमच्या जावई बापू आल्यानंतर पण भेटा. आणि मी कुठं जाणार आहे हॉस्पिटलला काय जाणार आहे आणि गायूला घेऊन जाणार आहे का नाही, कारण थोडं लांब आहे हॉस्पिटल, मोठं आहे हॉस्पिटल, तिथं जायला लागणार आहे मला. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि ह्याच्यामध्ये गायूबद्दल बी मी खूप म्हणजे आज नाराज आहे, त्याच्याबद्दल पण बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काळजी नका करू. तुमच्या कमेंटचे सर्वांचे खूप खूप आभार मानते. मला खूप कमेंटमधनं खूप काही शिकण्यासारखं म्हणजे बोलता मान्य करते आणि ऐकते एक एक कमेंटमधलं सगळे तुम्ही. आणि काल मी सांगते हे माझी मीना मावशी मुंबईवरनं कॉल करून तू ऐकत नाहीस बरी आहेस म्हणतीस. हां बोसले रे छोड पाणी दे म्हणते मीना मावशीनं कॉल केलेला. तर मावशी खूप खवळत होत्या, खूप म्हणजे खूप इतक्या खवळत होत्या ना, खूप खवळत होत्या. म्हणत होती ठीक आहेस म्हणतेस, तुझ्या व्हिडिओ चेहऱ्यावरनं दिसतंय का, तू झोपतीस का नाही, आराम करत नाही. माझ्या खूप ताईंच्या पण हाशेत कमेंट आहे तू आरामची खूप गरज आहे तुला, तू टेन्शन घेऊ नकोस, तू आराम कर. तसे मावशीने खूप खवळले म्हणजे मावशीना तिन्ही टाईम फोन करते, मीना मावशी आहेत ना तिन्ही टाईम फोन करते मला तू जीवलीस नाही. त्यांना पण दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे त्यांना, माझ्या वयाच्या ताई आहेत त्यांना, आणि सातारच्या मुंबईला राहतात. त्या मावशी आपल्या गायूला भेटायला गेल्या होत्या, वर्ष झालं त्या मावशी तेव्हापासून कोणत्या काय असं वाटतं आपण सख्खी माझी मावशीपेक्षा प्रेम करते एवढं बघितलं का भांडण काय झालं. हा मी सांगते तर मावशींना पण म्हटलं मावशी मी ऐकते झोपलेली, म्हटली झोप जेव औषधं घे टाईमशी, तू घेत नाहीस खूप खवळत होत्या तुमच्यासारख्या. तर मला खूप प्रेम करणारा आशीर्वाद तुला लाडलाही झाला आहे सर्व यूट्यूब फॅमिलीचा, त्यामुळे तू लाडकलीस असं तसं खूप बोलत होत्या. तर काय करू. आणि मेन मुद्दा माझी ही कमेंट आहे ना जीवाचा ह्या ताईंची, मला ह्यात मी कमेंटचं तकलीफ घेत नाही. ह्याच्या आधी एक कमेंट होती, ह्यांच्या आधीचंही कमेंट सांगते. एवढ्याशा गायूला त्या व्यक्तीने एक स्त्री आहे ती, मतलब एक लेडीज असून एक आई असणार, बहीण असणार, मुलगी असणार, पत्नी असणार कोणाची आहे ना, मावशी असणार, म्हणजे ती स्त्री म्हणजे आपण लेडीजच्या जीवनात जी व्यक्ती आपण बनतो ती सर्व ती असते ना. गायूच्या बाबतीत लिहिते आता 2-3 महिने झालं तिला, ती म्हणते की हो गायूले स्वार्थी आहे हे तुम्हाला पटतंय का, तुम्ही सांगा नक्कीच कमेंटमध्ये मी कसं सण करायचं ह्या व्यक्तींना असल्या स्त्रियांना.
सकाळची वेळ आहे, मी खोटं नाही बोलत, इतकी घाणेरडी कमेंट होती ना की गायू खूप स्वार्थी आहे, ती मतलबी आहे, एवढंसं बाळ आहे, त्या बाळाला तिनं काय बघितलं की स्वार्थी आहे, मतलबी आहे, ती तुला आई पण म्हणणार नाही पुढं, तुझ्या मुलांना पण बघणार नाही, तुला पण फिरून बघणार नाही, वळून शपथ सकाळची वेळ आहे खोटी नाही अशी कमेंट होती, तुला वळून पण फिरकून बघणार नाही, ती एवढी स्वार्थी आहे, निघून जाणार, तुला लात मारून टाकणार, अशी मला कमेंट केलेली एका व्यक्तीनं, लाज वाटू दे, तिला मी काय उत्तर दिली नाही, त्यावेळी माझी पण हालत खूप खराब होती. मी राजेश्रीचं बघा वर्ष श्राद्ध होतं त्यावेळी, तशी कमेंट केलेली आणि त्यावेळी माझी हालत खराब होती, तर मी काय उत्तर देऊ. बोलाय गेली लोक म्हणते ती की थोडंफार बोललं की हां तिनं हे केलं, लगेच व्हिडिओ बनवतात. अरे बाबा अशी कमेंट करतात, ह्यांना पण तुम्ही गायूसाठी किंवा यांच्या फ्युचरसाठी पण व्हिडिओ बनवा ना, तुम्हाला बनवायचे असेल तर. हां बाई म्हणती स्वार्थी आहे, तुला लात मारणार, निघून जाणार, तुला बघणार नाही, फिरून आई बोलणार नाही, तुझ्या मुलांना सुद्धा आता ती स्वार्थपणा आहे तिचा, नुसतं तिचा स्वार्थ, एवढ्याशा बाळात तिनं स्वार्थपणा काय बघितला मला सांगा तुम्ही, काय स्वार्थपणा बघितला. आणि ह्या ताईंची कमेंट बघा तुम्ही, ही ताई म्हणते की तू आत्ता ती लहान आहे, मोठी झाल्यावर तू आत्तापासून म्हणजे मोठी झाल्यावर तू स्वतःहून सांगणार का नाही म्हणती, तू ती तुझी मुलगी नाही, मग काय वाटतं का, म्हणजे आपली मनाची जनाची सोडा, मनाची तरी थोडी लाज करा. एक आई आहे तुम्ही पण, आई आहेच ना, एक आई असताना एका बाळाबद्दल तुम्ही असं म्हणता, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे सांगा ना, बाळ आहे ती लहान, अरे आता ती सगळं बंद करायला पाहिजे. मी कधी म्हणते का त्या व्हिडिओमधनं की हळूहळू टॉपिक बंद होत जायला पाहिजे की गायू तुम्ही गायला, पण ही ह्या कमेंटमधनं तुम्ही काय सिद्ध करता, मला काय वाईट वाटली नाही, तुम्ही ताई म्हणताना माझ्या पोटात ही मारली गोळी ती मी बघितलं, तुम्ही चांगल्यापणानं तोंडावर हात फिरवल्यासारखं करता आणि बाळाबद्दल पोटात मला चाकू मारताय, हां हे काय आहे, एक आई होऊन तुम्ही म्हणून ही कमेंट मला, ती मागच्या वेळेची कमेंट मी घेतली नाही, एवढी घाणेरडी कमेंट होती, स्वार्थी म्हणली माझ्या बाळाला, तर बाई तू स्वार्थी असशील तू म्हणून ती बोललीस मी मान्य करते, पण ही वाढत चाललंय. मागं पण एक कमेंट होतं म्हणजे गायूबद्दल काही ना काय, मी म्हणते ना माझ्या मुलांबद्दल कुणी काय बोललं तर मी म्हणजे माझ्या जागी कुठली हे आई सहन करणार नाही. तर तुम्ही म्हणताय ताई की तुम्ही तिला मोठे नाही नाही आत्ताच मोठ मी सांगते, तुम्ही या इकडं तुम्हाला बोलवते मी, तुम्ही या तुम्ही सांगा, मला धाडस नाही होत, तुम्हाला काय शरम लाज वाटते का, म्हणजे जनाची सोडा मनाची तरी थोडी करा, म्हणजे काय वाटतं का नाही की लहान बाळ आहे तिला मी कसं वाढवते काय वाढवते आम्ही आमचं मी ती पुढं बघू, तिला माहीत होऊ दे, माझ्या तोंडातून तर कधी मी शब्द काढणार नाही, मी स्पष्ट करते की तू माझ्या माझी माझं नाहीस, मी कधीच म्हणणार नाही तिला, कधीच माझ्याकडून समजणार नाही, ती समजणार असं एवढी मोठी गोष्ट दबून राहणार नाही, पण मी नाही सांगणार, ती मोठी झाली तिचं ती तिचं ती आमच्या तोंडातून कुणाच्याही निघणार नाही की तू माझी मुलगी नाहीस, आणि हे आमची धाडस पण नाही होणार, पण जेव्हा होणार नाही ना तुम्हाला आम्ही नक्कीच बोलवू. तर कोमल ताई, कोमल बनसवडे ताईने खूप चांगलं छान उत्तर दिली, ह्यांना चांगली उत्तरं दिली की तुला हळदी कुंकवाला बोलवतो, खरंच या चार पाच सहा बायका शेजारच्या घेऊन या, चांगली उत्तरं, कारण तुम्ही या ताई तुमच्या आसपासच्या जशा तुमच्यासारख्या असतील कोण अशा दुसऱ्या चार पाच येणारच नाहीत, कारण का तुमची एवढी चांगली सोच आहे त्या कमेंटमधनं दिसतंय, तशी तुमच्या शेजारच्या आसपासच्या तर येणार पण नाही, कारण किती चांगल्या मनाच्या तुम्ही आहे, तुमच्याबद्दल असं ती बोललाय ती कुठला आहे तुम्ही काय आहे मला नाही माहीत, मी चांगले सगळ्यांना मी तुम्हाला पण दुखवत नाही, पण तुम्ही थोडीशी तरी विचार करा, जसं ताईने विचार केलं ना, तर जर तुमच्याभर कोण बायका येत असतील स्त्रिया कोण ताई लोक मावशी तर तुम्ही घेऊन या, म्हणजे गायकळती झाली की तुमच्या तोंडानं तुम्ही सांगा, नाहीतर आम्ही तुम्हाला बोलवतो इन्व्हाइट करतो की या तुमचा पत्ता द्या फोन नंबर द्या म्हणजे मी तुम्हाला करते. हां तुम्ही एवढं रशा बाळाला तुम्ही असं बोलताय सा आत्तापासून काय त्याचा चेहरा देऊन गेला आई बाप, अरे हळूहळू बंद करा ना, हे माझ्याबद्दल बोला, तुम्ही काय त्या बाळाच्या मागं लागलाय, चेहरा काय दिला, देवानं दिलं ती चेहरा ठेवलाय, देवानं दिलंय तसं ती घडलंय, आता आई बापाच्यात जाणार नाही तर कुणाच्या कुठल्या चेहऱ्यात जाणार ती, हळूहळू वाढतच चाललंय पण कमी नाही होत, एकेकांची असली अवस्था असते अशी असते कमेंटमधनं, मी कुणाला रागवत नाही आणि कुणाचं मन दुखवण्याचं नाही, पण तुम्हाला कसं वाटतं, बाकीच्यांना मी सगळ्यांना म्हणते हात जोडून
ही कमेंट जी आहे ताईंची, ह्याच्या आधीची कमेंट मी तोंडी सांगितली तशीच होती ती कमेंट, आणि ही ताईंची बघा मी लावलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितली तर कशी वाटते तुम्ही सांगणार का तिला मोठी झाल्यावर? आतापासून सांगते, तू होऊन सांगणार का? म्हणजे मी होऊन सांगणार नाही सांगणार, तुम्हालाच बोलवते, तुम्हाला तरी थोडीशी वाटू द्या, शरम लाज काय म्हणते मी म्हणत नाही, व तू हे मनाला वाटू द्या की मी काय बोलते काय होणार आहे, असं वाढत चाललं. पण आपण एक स्त्री होऊन दुसऱ्या स्त्रीचं मतलब समजत नाही, दुःख समजत नाही, खुशी समजत नाही, ती मतलब कुठलीच बॅकग्राऊंड तिचं कसलंच समजत नाही, मग काय आपण स्त्री आहे ना? तुम्ही एक कमेंट करणार ताई तुम्ही स्त्रियाच आहे ना? मी तुमचं नाव तर नाही घेतलं, पण आतल्या साईडला मी तोही लावलं तुमचा, तुमची तुम्हीच वाचा तुमचं नाव, मी नाही तोंडून वाचत. कारण का तुम्ही जी बोलला ना ही मला योग्य नाही वाटत, म्हणून मी म्हणते की तसं थांबलं पाहिजे. एक तर आम्ही कुठल्या अवस्थेत आहे, कसं आहे काय नाही ते आमचा मला माहीत आहे. ही बघा काय हो तुम्हाला काय हो ह्याचं आहे, ही बघा ही बघा काय आहे. तुम्ही आता उठले ह्या बाळाला तुम्ही म्हणताय तू होऊन सांगतेस का? ही बघा माझं बाळ हे झोपलंय मांडी उलून, काय हां जावा जावा चावले चावले माझ्या बाळा झोपते, तर माझ्या आसपासनं हालत नाही, पप्पा 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 व्हिडिओ कॉलवर बघून बोलवतो. हां जावा त्याला तुम्ही आत्तापासून त्यांचं तिचं फ्युचर तुम्हाला कॉमन टेन्शन आलंय म्हणते. तुम्ही फक्त व्हिडिओमधनं बघता ना, व्हिडिओमधनं बघता ना, व्हिडिओमधनं की व्हिडिओज तुम्ही बघता, बाकीची तर काय तुमच्याकडून मदत मागत नाही, तुमच्याकडून काय मी सल्ला मागत नाही, तुमच्याकडून मी दुसरं काय म्हणजे ही मागत नाही. म्हणजे मी सगळ्याकडून हात जोडून मागते की हां चला मला गायब असं असं, पण असल्या व्यक्तीकडून जी गायबद्दल कुणाचं म्हणणं असले आहे ना, मी त्यांच्याकडून कधीच हात जोडून मी सल्ला मागणार नाही की काय करू. माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये एवढे चांगले आहेत ना, त्यांना सगळ्यांना मी चुकली तर मी माफी मागीन, मी विचारीन पण काय चुकले काय नाही, मी काय केलं काय करावं ही सगळं विचारीन. पण मला गायूच्या फ्युचरबद्दल जर गायूबद्दल कुणी अशी कमेंट केली तर मला खूप राग येतो, मला खूप वाईट वाटतो. कारण का एका आईला जसं वाटतं तीच मी आईचं फर्ज करते या बाळाबद्दल. ओ राजा ओ राजा हां जरा ही बघा ॲक्टिव्हिटी काढली तिनं माझ्या हातात, अशी ॲक्टिव्हिटी बघा. हां जावा दादा पैसे काढा जावा, हां बस जावा 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 राजा, ज्यादा टाइम नाही घेणार, जावाई बापू येणार आहे. पण प्लीज सगळ्यांना हात जोडून म्हणते, आता तुमचे व्हिडिओ असे बनवायचे असेल, तुम्हाला ट्रोल करायचं असेल तर मला करा, माझ्या नावाने मला करा. मी म्हणते ना माझं काही असं एवढं ट्रोल करण्यासारखं पण व्हिडिओ नसतं, कारण माझं दुसऱ्याचं टॉपिक नसतं, दुसऱ्याचं घुसणं नसतं, एका जागा बसून ते आरामाचं दुसऱ्याच्या व्हिडिओमधनं उचलून आणून तुम्हाला एखाद्याला निछा दाखवण्याचं, नाहीतर त्यांना उत्तर पलटून द्यायची घाण अपशब्द बोलायचं माझ्या आपल्या व्हिडिओमध्ये, आपलं फॅमिली चॅनल आहे, आपल्या चॅनलमध्ये असं काही नसतं कुणाचं म्हणणं दुखवण्यासारखं. त्यासाठी मी म्हणते ना मी कुणाच्या ग्रुपची आहे ना कुणाच्या टीमची आहे, माझी मी आपलं स्वतःचं चॅनल, मी स्वतः आपलं घरचं फॅमिली चॅनल आहे. मी स्वतःचं कमी असेल ज्यादा असेल माझ्या स्वतःच्या जीवनाचा तुम्ही हित मांडत जाते, आणि जी सत्य आहे ती रिअल, माझं कधीही फ्रॉड नसतं. त्यासाठी म्हणते विचारपूर्वकच तुम्ही व्हिडिओ बनवायचं असेल तर. मी कुणाचं टॉपिक चोरत नाही, कुणाला काय अपशब्द, मी कुणाचा व्हिडिओसुद्धा बघत नाही की कोण कुणाचं काय करते. माझे स्वतःचे कमेंट येतात माझ्या फॅमिलीला, इतके चांगले माझे मावशी ताई दादा आहेत, त्यांना मी चांगली उत्तरं द्यायचं म्हटलं की कधी कधी मला तब्येत ठीक नसती, कधी कधी माझ्या मुलांचं माझ्या बोजा असतो, तर मी कुणाचंही करत नाही. विचारपूर्वकच व्हिडिओ बनवायचं असेल तर मी मना नाही करणार, पण चांगलेच व्हिडिओ म्हणजे त्याच्यातनं काय असतं तीच बनवायचं. आणि गायूबद्दल जी कमेंट करताय प्लीज विचारपूर्वक माझ्या बाळाबद्दल कमेंट करा. मी किती सांगू तुम्हाला की गायू आता मोठी होत चालली, आता पिलूपेक्षा लहान मुलं आता कमेंट वाचतात, आता हळूहळू गायू आता पुढच्या वर्षी जाईल नर्सरीमध्ये, आता हळूहळू शाळेत जाईल, हळूहळू तिला सगळं कळायला लागलंय, 1 2 3 सगळं बोलते, मग तिला काय तसलीच वाचायला ना आत्तापासूनच तुम्ही देता का तिला? आम्ही तर कधी तोंडातनं काढणारच नाही ना, आम्ही कधी बोलणारच नाही. आज बोलते ना व्हिडिओ म्हणजे तुम्ही म्हणता ना ताई, तुम्हाला सांगते तुमचं नाव नाही घेत पण कमेंट लावलेली आहे, तुम्हाला सांगते की ताई मी स्वतःहून कधी सांगणार नाही, तुमच्यासारख्या दुसऱ्या कुणी असल्या तुम्ही त्यांना पण सांगते मी स्वतःहून कधी सांगणार नाही, आमचा परिवार कधी सांगणार नाही स्वतःहून की तू माझ्या बहिणीची मुलगी आहे राजश्रीची मुलगी आहे. मी कधीच म्हणणं दुखवणार नाही, तिला कळणार पण ती लहान आहे आता,
तिचं ती जेव्हा कळेल ना ती स्वतः कळू द्या, पण तोंडातून कधी काढायचं नाही. मग मी कधीच नाही तोंडातून आमचा परिवार काढणार. त्याच्यासाठी म्हणते बार बार आमच्या ही दबत चाललेल्या गोष्टी आहेत, तुम्ही उकरून 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 काढून त्याला ठेवताय ससमोर, उकरून काढून ठेवताय ससमोर. का म्हण उकरायचं बंद करा आणि थोडंसं चांगलं तिच्या फ्युचरसाठी चांगलं बोलत जावा. ती काय कमी आहे त्याच्यात, काय कमी दिसलं की दुरावा काय दिसला त्यात तुम्हाला, की मी त्याच्यात काय कमीपणा दिसला माझ्या तिन्ही मुलांच्यात, की मी तिला आत्ताच दुर्लक्ष केलं नाहीतर करीन नाहीतर फिकून दिलं, काय असं काय दिसलं का त्यात तुम्ही सांगा. म्हणायचं म्हणजे विचारता मला आता सांग चाला का, सांगायची काय गरज आहे तिला, दुखवण्याचं काय गरज आहे तिला. फ्युचर पडले, तिचं शिक्षण पडले, तिचं पूर्ण फ्युचर ती पडले त्याचं. आणि त्याला आत्तापासून मी डगमगू, तिला थोडंसं काय लागलं की बोलून तिचं पाय हात पाय म्हणजे जी चालायचं आहे ती डोकं बंद करून टाकू का, आत्तापासून टॉर्चर करू का तुमचं ऐकून. म्हणजे म्हणण्याचं काय उद्देश आहे तुमचे, तर तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा मला. तुम्हाला मी काहीही बोलणार नाही, कमेंट करा तुम्ही, बघू तुमच्या मनात तरी काय नाही तरी एखादा व्हिडिओ बनवा. नंबर देते माझा तुमच्या त्या व्हिडिओमधनं काय बोलण्याचा प्रयत्न करताय तुम्ही, नाहीतर फोन नंबर घ्या माझा आणि तुम्ही व्हिडिओ पाठवा. कारण म्हणजे तुमचा व्हिडिओ असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये कनेक्ट करून मी सोशल मीडियावर टाकते की हां ह्या ताईंचं हे म्हणणं होतं गायत्रीबद्दल. काय विचार आहे, काय कमी पडलं माझ्या बाळाला की तुम्ही त्यात आत्तापासूनच तुम्ही सांगणार का, मोठी झाल्यावर सांगणार का. अरे पण सांगायची काय गरज लागली, तुमच्यासारख्या व्यक्तीनं आम्हाला म्हणाय पाहिजे की जयश्री तिला बिलकुल जसे दुसरी सर्व म्हणते युट्यूब फॅमिलीमध्ये की तू कधी करत नाहीस दुरावा आणि अंतर आणि तू कधी सांगायचं नाही, तिला कळून पण द्यायचं नाही, तिला वाटणार पण नाही असं म्हणते. पण तुमची खोपडी कुठनं चालली तेवढी एवढी शुद्ध स्ट्रॉंग. त्यामुळे म्हणते ताई तुम्हाला काय वाटलं असं की तिला मी सांगावं आतापासून, तुम्हाला नाही वाटत एक लहान बाळ आहे ती, नाही तुम्ही तुम्ही होऊन सांगायला पाहिजे जयश्री असलं काही करायचं नाही, तिला कधीही अंतर वाटणार नाही, तुझी तिन्ही मुलं सारखी आहेत जशी दुसरी म्हणतात मला, तुझी तिन्ही मुलं सारखी आहेत सेम राहणार सेम करणार. मला काय ज्यादा आहे 10 मुलं आहेत का, पहिले 15-15, 12-12 मुलं व्हायचे, ऑपरेशन नसायचं तरी पण ते आई बापाने सांभाळले ना. मला 2 आहेत त्याच्यावर, तीनच मुलं आहेत ना, मला तीनच आहेत ना, मग काय भारी आहे मला सांभाळायला माझ्या बाळाला. जी 2 खाते तीच क्वारभर ही खाईल ना, जी शिकते ती शिकल, जी कपडे घालते तीच घालेल, ती बोलते तीच ही बोलेल, जी त्यांच्यात रहनसहन आहे त्यांच्यात, जी माझी गुण आहेत त्यांच्यात, माझी जेवढी मी त्यांना संस्कार लावले तिलाच हीच संस्कार भेटणार ना. मग त्याच्यात तुम्ही का म्हणता आज जयश्री चिडली म्हणून समजू नका, जयश्रीचं आतलं असं ही झालंय पोटातलं, खूप बेकार वाटतं मला खूप. की मी एका साईडचं विसरायचा प्रयत्न करते कमेंट, आता माझ्या सगळ्या मावशी ताई म्हणणार जयश्री असल्या कमेंटकडे लक्ष देऊ नको, पण मावशी मी कमेंटकडे लक्ष देत नाही ताई. पण गायीसाठी म्हणजे कुठपक आप तुम्हाला कुठवर चांगलं वाटतंय की ही गायत्रीच्या फ्युचरला, आपल्या गायीच्या फ्युचरलाही चांगलं आहे, तुम्हाला योग्य वाटतंय का सांगा मला कमेंटमध्ये. मी कप असते योग्य वाटतंय पुढे जाऊन काय. आता मग एकच विचार करा सर्वांनी, मी हात जोडून सर्वांना कोटी कोटी प्रणाम करते तुम्हाला सर्वांना, की गायीच्या फ्युचरबद्दल तू आई नाहीस मावशी हा शब्द विसरून टाका, काका आहे पप्पा नाहीत हा विसरू शब्द हा सगळे तुम्ही विसरून टाका. कारण बिना आई बापाचं बाळ कितीही असतं ना, माझा सांगायचा प्रयत्न हेच आहे तुम्हाला. त्याचा बाप बोलला होता, दादू बोलला होता मला, ताई बिना आई बापाचं राहणं किती मुश्किल आहे ती मला माहीत आहे. तो काय तो म्हणला होता, माझ्या मुलीला तसं जगवायचं नाही, जो करुणा झाला तेव्हा पोटात होता तेव्हा माझ्या बाळाला मुलगा हो मुलगी हो तिला मुलगीच हवी होती, तसं जगवायचं मला हे नाही. तो एवढा हे होता सिरियस तरी तो जेवण ढोसायचा की मी जिवंत हो मी राहू या दुनियात राहू माझ्या बाळाला आई बापाचं दोन्हीचं प्रेम भेटावं म्हणून. म्हणून म्हणते बिना आई बापाचं बाळ राहणं म्हणजे जिंदगी जगणं आणि काढणं खूप मुश्किल आहे. जी नाही त्या दुनियात त्याला आई बाप त्यांना माहीत आहे. तर ताई हा शब्द तुम्ही कुणीही उचलायचा नाही. मी भावांना म्हणते कोणांना कोणी नाही म्हणत, जसे तुमच्यासारखे एखाद्याच्या मनात डाऊट असेल त्यांना हात जोडून कोटी कोटी प्रणाम करते माझ्याकडून की बंद करा हे असले कमेंट असले व्हिडिओ बनवणं माझ्या गायीच्या फ्युचरसाठी. कारण खूप बेकार आहे बिना आई बापाचं लेकरू ही करण्यासाठी. मला माझ्या पोटात ही होते तिच्यात काय कमी आहे, आई हाय जन्म दिला माझ्या राजश्रीनं गेली त्याच्यानंतर काय कमी आहे, जे आई आहे तिच्यात माझं दूध पिलं तिनं, मी मोठी आतापर्यंत तिला केलं माझ्या आई बापाच्या परिवारानं थोडंफार, मी तिथनं घेऊन आले. आता हाय ती तिच्या भावापाशी आहे, बहीण आहे, आई बाप दोन्ही आहे, मग त्या कुटुंबात काही कमी नाही. मग तुम्ही हे
नका करू। मी आज लंबा चोडा हा व्हिडिओ ह्याच्यासाठी ओढलेला आहे समोर, मी सगळं ह्याच्यात मी सार डिटेल दिलेले आहे गायबद्दल। प्लीज तुम्ही हिथंच थांबवा, माझ्या बाळाबद्दल माझ्या तिन्ही मुलाबद्दल असे अपशब्द म्हणजे दुरावा त्यांच्यात घालू नका, आतापासूनच फूल टाकू नका। आमच्या परिवारात आमचं परिवार खूप वेगळा आहे की आमचं परिवार एकमेकाचं मन तोडणार नाही। माझं मिस्टर आहेत मेन, मग मला काही नाही दुसऱ्याचं, म्हणजे कोण बोललं काय बोललं, मेन असतो नवरा, तर नवऱ्याच माझा मेन आहे। मग मिस्टर माझे म्हणजे असं दुरावा करणारे नाहीत, मग तर मला कुणाची दुसऱ्याची पर्वा नसणार आहे, पण तुमची असणार आहे, कारण तुम्ही दुरावे टाकू नका। मी यूट्यूब फॅमिलीमध्ये म्हणते तुमच्यासारखे दुसरे कोणी असेल तर प्लीज दुरावे टाकू नका, कारण गायूच्या फ्युचरमध्ये मी बार बार हात जोडून रिक्वेस्ट करते, जयश्री कधी बोलली का पण आज बोलते। खूप बेकार वाटतं पण आता टॉपिक स्टॉप करा तुम्ही हिथंच, कारण हे पुढं नेणं खूप चुकीचं आहे। वाढवणं सगळं विसरत जावाना, झाकाना उघडत आहे त्याला बोलून तुम्ही जर तो व्हिडिओ बनवतायत गायूच्या आमच्याबद्दल, जर वाईट वाटलं गायूबद्दल काय एक बनवलेला व्हिडिओ, तीन आत्ता व्हिडिओ बनवलेला जेव्हा मी दोन व्हिडिओ टाकलेला, तिच्यात अनाथ म्हणती ती, कमेंटमध्ये जाऊन बघा। नलिनी मावशी जाऊन तिथं तिला उत्तरं दिले, सर्व फॅमिलीमध्ये अनाथ म्हणती ती, मग तिला लाज वाटत नाही, तिनं व्हिडिओ बनवला आहे सगळा उलटा व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच्यात गायूला अनाथ म्हणते, मग ही कितपत कुठपत चांगला आहे, कुठपर्यंत हे योग्य आहे? मग म्हणते अनाथ म्हणते, ए बाई तू हे काय असून व्हिडिओ बनवला आहेस अनाथ म्हणते, तुला लाज वाटते का, वाटते का? तसे तुम्ही टॉपिक उचलू नका, तर तसले उचलते बनवते व्हिडिओ तिथं बघा किती ताई ना, ती अनाथ म्हणू नकोस तिला, अनाथ नाही, किती तिला गायनला हे केलेला आहे, अनाथ बोललेली। माझ्या पोटात कसा आग पडला असेल की अनाथ बोलली ती व्यक्ती, अनाथ तोंड मागं ठेवती, व्हिडिओ नसतो तिचा चेहरा माझ्या तोंडात येत आहे, तिचं नाव घेणं पण अयोग्य वाटत नाही। माझा व्हिडिओ तिनं कधी पण बनवला खूप चांगला चालतो, त्याच्या चॅनलवर चालू दे, पण अनाथ बोलली माझ्या बाळाला त्या व्हिडिओमध्ये, ती अनाथ त्याच्या कमेंटमध्ये बघा अनाथ आहे ती म्हणते, त्या बा लेकरूला आईबाप नाही अनाथ आहे म्हणते, खूपच चांगलं आहे ही। तर तिथं आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले चांगले उत्तरं दिलेत, पण असल्या जागी असे व्हिडिओ बनवतात तर नक्कीच तुमच्यासारखे जाऊन थांबायला पाहिजे की तिला अनाथ म्हणायचं नाही, कुणाचाही अधिकार नाही। अनाथ बाळाला सुद्धा आपण आणून परवरिश देतो ना अडॅप करून, तेव्हा पण कुणाचा अधिकार नसतो की त्याला अनाथ बोलायचं, तर ही तर माझं काळीज आहे माझं आहे, मग अनाथ कसा बोलू शकते, अनाथ बोलली तर मी काय बोलू, झाला ह्या लोकांना असल्यासारख्याला काय बोलावं हे कमेंटमध्ये माझ्या परिवाराला यूट्यूब फॅमिलीला मी विचारते। आज जयश्री चुकली चुकली असेल माफ करा, नसली चुकली तर कमेंटमध्ये नक्कीच तुमची वाट बघते, नक्कीच तुम्ही सांगा। भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, काळजी घ्या, धन्यवाद।